नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्याचा शनिवार हा राज्यातला तीन महत्त्वाच्या शहरांसाठी आंदोलन वार असणार आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मुंबईत 17 डिसेंबरला महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। दुसरीकडे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे डोंबिवली आणि ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये हिंदुत्ववादी संघटना, वारकरी आणि दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करत महाविकास आघाडीने शनिवारी महामोर्चाची हाक दिली, पण आता महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला भाजपनेही माफी मांगो आंदोलन करत प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली। त्यामुळे शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा महामोर्चा भाजपचं माफी मांगो, विरोधकांकडून महापुरुषांच्या अवमानाचा निषेध, सुषमा अंधारेंविरोधात भाजपचा एल्गार। शनिवारी मुंबईत विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये सामना, महापुरुषांबाबतची वादग्रस्त विधानं आणि सीमावादावरून होणाऱ्या मराठी भाषिकांच्या गळचिपीच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीसह राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी महामोर्चाचं आयोजन केलं। त्यासाठी ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे। सत्ताधारी पक्षाला जर आमच्या महापुरुषांविषयी, आमच्या श्रद्धांविषयी जर काही संवेदना नसतील, त्याचा अर्थ हे सरकार लाचार आहे। शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी गप्पा आहेत, डॉक्टर आंबेडकर फुल्यांच्या अपमानानंतरही गप्पा आहेत, आणि उगा गांडुळासारखी जी बळबळ करतायत आमच्या विरोधामध्ये, करू द्या ना। म्हणून तर हा महामोर्चा आहे ना, महाराष्ट्र प्रेमींचा, ती पोटदुखी आहे त्यांना। पण आता शनिवारी महाविकास आघाडीचा महामोर्चा मार्गस्थ होतानाच भाजपनं देखील या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे। कारण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावेळी मुंबईत ठिकठिकाणी माफी मांगो आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय। सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या केलेल्या अपमान आणि संजय राऊतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा केलेला चुकीचा उल्लेख या विरोधात भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीची कोंडी करण्याची रणनीती आखली। ह्या हिंदू देवदेवतांवरचे अपमान, वारकरी संप्रदायावर केलेला हा हल्लाच आहे मी म्हणेन, आणि हा महाराष्ट्र द्रोह, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबद्दल निर्माण केलेला वाद, या सगळ्या गोष्टीसाठी उद्या मुंबईभर भारतीय जनता पार्टी माफी मांगो निदर्शन करणार आहे। आता भाजपनं महाविकास आघाडीच्या महामोर्चाला माफी मांगोद्वारे प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्यानंतर महाविकास आघाडीनं भाजपच्या या रणनीतीवर निशाणा साधलाय। माझ्या विरुद्ध मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या मोर्चाला अपशकून करण्यासाठी झालं। भारतीय जनता पक्षाला वैफल्य आलेलं आहे, फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, विफलता, वैफल्यग्रस्त, त्यातून हे सगळे असे प्रकार सुरू आहे। अशा महाराष्ट्राच्या सुपुत्राविषयी तुम्ही जे काय राजकारण चालवलं आहे ते थांबवा, नाही तर जनता तुम्हाला रस्त्यावरती जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही। कशा करता माफी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत असं बोलल्याबद्दल जर कोणाला माफी हवी असतील तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांचं संशोधन करावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील राज्यपालांचं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर सुरू झालेल्या वादग्रस्त विधानांचं सत्र, याच्याच निषेधार्थ महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केल्यानंतर आता भाजपनंही आंदोलनाद्वारे एल्गारची घोषणा केल्यानं महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांकडून लिखित परवानगी देण्यात आली आहे। विरोधकांनी शांततेत मोर्चा काढावा असं आवाहन फडणवीसांनी केलंय। दरम्यान उद्याचा मोर्चा शांततेत निघेल असं मवियाचे नेते म्हणत आहेत।
उद्याच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत 2500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसंच ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर लक्ष ठेवलं जाणार आहे. जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कुणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल. पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि आता नियमाप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा मोर्चा यशस्वी करू असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र प्रेमींचा बुलंद आवाज उद्याच्या महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चातून दिसेल असं खासदार संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाणार नसल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय. संयुक्त महाराष्ट्रासाठी मवियानं काढलेल्या मोर्चाला अपशकून करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप, भाजप वैफल्यग्रस्त झाल्याची टीका सुद्धा संजय राऊतांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचे सुपुत्र म्हटल्यानं माफी का मागायची असा सारवासारव करणारा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. भाजपनं याबाबत राजकारण थांबवावं असं आवाहनसुद्धा संजय राऊतांनी केलं. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अशा प्रकारचा मोर्चा निघत होता, मग दिल्लीला निघत होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघत होते. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारा उद्याचा मोर्चा असेल आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष हे सगळे या मोर्चात सहभागी. आज ज्या प्रकारे भाजपा राजकारण करते आहे, लाज वाटली पाहिजे त्यांना. तुमच्यावरती जे काही संकट आहे, तुम्ही जे काही बदनाम करताय, ते आमच्यावर तुम्ही शेण उडवू नका. तुम्ही एकच उत्तर द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत की नाहीत. आम्ही म्हणतो आहेत, ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, ते देशाचे महान नेते झाले, ते जगातल्या दलितांचं असं स्थान बनले, पण त्यांची मुळं जी आहेत ती या महाराष्ट्राच्या मातीशी. एवढंच मी म्हणतो आहे, अशा महाराष्ट्राच्या सुपुत्राविषयी तुम्ही जे काय राजकारण चालवलं आहे ते थांबवा. नाशिक जिल्ह्यात शिंदे गटानं ठाकरे गटाला जोरदार धक्का दिलाय. नाशिकमधील ठाकरे गटातले 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशानं न्यूज 18 लोकमतनं आठवडाभरापूर्वीच दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर लगेचच नाशिकमधील माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांनी संजय राऊतांना लक्ष्य केलंय. नाशिक पाठोपाठ मनमाडमध्ये सुद्धा ठाकरे गटाला धक्का बसलाय. माजी नगराध्यक्षा अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात आणखी काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतील असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला एकनाथ शिंदे पक्षाकडून मोठं भगदाड पाडल्यानंतर संजय राऊतांनी त्या नगरसेवकांचा दलाल म्हणून उल्लेख केलाय. तर संजय राऊतांमुळे शिवसेनेची वाताहत झाल्याची टीका शिंदे पक्षात गिरल्या अजय बोरस्तेंनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राऊतांवर निशाणा साधलाय. अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले आहेत, एकतर ते दलाल आहेत, जमिनीचे व्यवहार करणारे, त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत, त्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांना प्रवेश करायला लावत आहे, आणि तिसरी म्हणजे लालच. कमी कोटीचे लोक आहेत ते सगळे, त्यांना निष्ठा, श्रद्धा, विचार हा नाही. जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय हा दलाली आहे.
मंत्रालयात जाऊन दलाली करणं, व्यवहार करणं। आता मी टीव्हीवर बघत होतो की कोणीतरी आम्हाला दलाल म्हणून उद्भवलं, सांगितलं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या शिवसेनेचं वाटोळं करणारं कोण असेल तर हीच व्यक्ती आहे। आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सिल्वर रोगचे दलाल कोण आहेत। त्यामुळे उगीच कोणावरही आरोप करणं योग्य नाही। आम्हाला कोणाही बद्दल आकस नाही, आम्ही कोणाबद्दल बोलत नाही, परंतु उगीच आम्हाला बोलायला लावू नका। आपण नाशिकमध्ये येतात, पर्यटनाला येतात, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। थोडे थोडके नाही, 2-5, 10-20 नाही तर 50 आमदार एक वेगळी भूमिका, विचार बाळासाहेबांचा विचार घेऊन भूमिका घेतात, याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। हे बाजूला ठेवून हे 50 लोक कसे खोटे, 50 लोक कसे चुकीचे आणि आपण स्वतः कसे खरे हे दाखवण्याचा, दर्शवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तोही महाराष्ट्र पाहतोय। आणि म्हणून आरोप प्रत्यारोप करण्याच्या ज्या काही स्पर्धा लागलेल्या आहेत, या स्पर्धेला उत्तर अजय भोरस्तेजी आपण कामातून देऊ। शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन्ही सेनेत राजकीय संघर्ष पेटलाय। एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय। आता नव्या वर्षात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला धक्का, ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात, उद्योग मंत्र्यांच्या दाव्यात किती तथ्य? शिंदे सरकार सत्तेत येऊन जवळपास 6 महिने झालेत। या काळात सत्ताधारी शिंदेंच्या पक्षानं शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलंय। नुकतंच खासदार गजानन कीर्तिकरांना आपल्या पक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला। तसंच आता नवीन वर्षात शिंदेंचा पक्ष उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसं भाकीत केलंय। ज्यावेळी सरकार पाडण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या, निवडणुका लावण्याच्या गोष्टी केल्या, त्यावेळी मी असं सांगितलं होतं की 170 हा आमचा मेजॉरिटीचा आकडा आहे, अजून 10-12 लोक एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, असा आकडा भविष्यामध्ये 180-82 पर्यंत जाऊ शकतो। आणि ते आहेत ना, अनेक लोक संपर्कात आहेत। नवीन वर्षामध्ये तुम्हाला कळेल नवीन घडामोडी काय आहेत। धमाका खरं 5 महिन्यापूर्वी झाला, त्याची पडसाद नवीन वर्षामध्ये उमटतील। कोकणानं नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे, त्यामुळेच आता शिंदेंच्या पक्षानं कोकणावर लक्ष केंद्रित केलंय। विकास कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेंनी एक प्रकारे त्याची सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। तसंच आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आजही कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, परंतु बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा आहे। शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेतील जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जातोय। तसंच आपल्या सोबत असलेले आमदार खासदार फुटू नये याची काळजी घेतली जाते। मात्र नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जाणार आहे, त्यामुळे आगामी काळात या दोन्ही सेनेत राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा महाराष्ट्रातला मार्ग खडतर झालाय। हिंदुत्वाचा अवमान सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतली आहे। मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा पठाण सिनेमाला विरोध सुरू झालाय, त्यामुळे आता पठाण सिनेमाची टीम काय पाऊल टाकणार? त्यांनी सिनेमाला विरोध दर्शवलाय। पठाण सिनेमातील काही प्रसंग आणि बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या कपड्यांचा रंग हा बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे। मध्य प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात सुद्धा पठाण सिनेमाच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। या सर्व वादावरती निर्मात्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजपनं केली आहे। या महाराष्ट्राच्या भूमीत हिंदूंचा अपमान करणारी, हिंदुत्वाचा अपमान करणारी कोणतीही फिल्म, कोणतीही सिरियल आम्ही आमच्या भूमीत खपवून घेणार नाही, चालू देणार नाही। अधिक बरं होईल पठाण चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन आमच्या वंदनीय साधू संतांच्या आक्षेपावर
त्यांची भूमिका स्पष्ट करा। भगवान जो है ये त्याग शौर्य बलिदान और अध्यात्म का प्रतीक है, वैराग्य का प्रतीक है। इन कपड़ों को पहन करके जो वैराग्य से संबंधित बात हो, तो वीरता की बात हो, त्याग बलिदान की बात हो, तो करना चाहिए। लेकिन इनको पहन करके अश्लील गाना गाना, ये इस संस्कृति के विपरीत है। और मैं निर्माता निर्देशक से और एक्टर से भी निवेदन करूँगा, इसको बंद करना चाहिए। ये बहुत ही गलत काम है, हमारी संस्कृति का प्रहार है। खासदार आणि एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या नवनीत राणा यांनीही या प्रकरणी विरोधाची भूमिका घेतली। मुझे ऐसा लगता है कि जो भी रंग का गैर वापर अगर वो पिक्चर में किया और हमारे देश के लोगों के भावनाओं को कहीं ठेस लगी है, तो मुझे लगता है सेंसर ने पहले उसे देखना चाहिए। अगर कहीं पे भी ऐसा मन दुखाने लायक कोई चीज है तो उसे एडिट करके फिर ही करना चाहिए। कोलकाता मधल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अभिनेता शाहरुख खाननं बॉयकॉट पठाण ट्रेंड वरती जोरदार प्रतिउत्तर दिलंय। अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है और कुछ दिनों से हम लोग यहां पर नहीं आए हैं, आप लोगों से मुखातिब नहीं हो पाए हैं, आप लोगों से मिल नहीं पाए हैं, लेकिन अब दुनिया जो है नॉर्मल हो गई है, हम सब खुश हैं, मैं सबसे ज्यादा खुश हूं। और ये बात बताने में मुझे बिल्कुल भी आपत्ति नहीं है कि दुनिया कुछ भी। नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी साईंच्या शिर्डीतून आहे। शिर्डी साई मंदिराची सुरक्षा आता आणखी मजबूत होणार आहे। साई मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बल आणि पोलीस राखीव बलाचं सुरक्षा कवच मिळणार आहे। उच्च न्यायालयाकडून साईबाबा संस्थानला अहवालानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। साई मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्यानं CRPF किंवा CISF ची सुरक्षा मिळावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती। सुरक्षा वाढवण्यात येणार असल्यानं साई मंदिर परिसरातील गुन्हेगारीला सुद्धा आळा बसणार आहे। याबाबत 5 जानेवारीला प्रगती अहवाल मांडण्याचे कोर्टानं निर्देश दिले। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत। करण्यात आलेली आहे आणि एका मराठी वाहिनीकडून सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य वगळून सिनेमा दाखवण्यात येणारे आक्षेपार्ह दृश्य न वगळता सिनेमा दाखवल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी मिळवणाऱ्यांवरती आता KDMC ची नजर असणार आहे। KDMC हद्दीतील अनधिकृत बांधकामांवरती नजर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक सर्व्हर ठेवण्यात येणार आहे। उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या शाळा 19 आणि 22 जागेचा ताबा सिंधू एज्युकेशन सोसायटीकडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। विरोधात महापालिकेनं संस्थेच्या नावावरील सनद रद्द करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होती आहे। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना गुटखा खाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये नातेवाईकांकडून 13,000 दंड आणि गुटखा पान मसाला जप्त करण्यात आलेला आहे। वसईमध्ये नाताळ निमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत। खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती आहे, तर कोरोनाच्या 2 वर्षांनंतर ग्राहक वाढल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये एअर इंडियाच्या मुंबई सॅन फ्रान्सिस्को थेट विमान सेवेला सुरुवात झालेली आहे। थेट विमान सेवेमुळे महाराष्ट्रामधील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार असून अमेरिकेचे सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या IT क्षेत्राला जोडली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मांजर झोपलं आता तुला झोपवतो अशी धमकी देत पुण्यामध्ये व्हेटरनरी डॉक्टरला मारहाणीचा उघड झालेला होता। आता या घटनेचं CCTV फुटेज समोर आलेलं आहे। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं मांजर 2 दिवसांपासून काही खात नव्हतं। तिला डॉक्टरांकडे आणताच उपचारांपूर्वीच ते दगावल्याचं डॉक्टरनं सांगितलं आणि त्यानंतर महिलेच्या मुलानं आणि पतीनं डॉक्टरला मारहाण केलेली होती। पुण्यामध्ये एक रिक्षा चालक चक्क मर्सिडीज कारला टोचन चा व्हिडिओ समोर आलेला आहे। बंद पडलेल्या या मर्सिडीजला रिक्षा चालकानं धक्का देत मदत दिली। हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय।
बेळगावामध्ये अज्ञातांकडून कर्नाटक सरकारची कार फोडण्यात आलेली आहे. अधिवेशनाच्या कामासाठी आलेल्या कारवर हलग्याजवळ पाच अज्ञातांनी दगडफेक केल्याचं समोर आलंय. यवतमाळच्या वणीमध्ये 2018 असलेले मुख्याधिकारी नगराध्यक्ष आणि 24 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. सर्वसाधारण सभेतील सूचनापत्रात 2 अतिरिक्त ठराव टाकण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हिंगोली शहरामधील जलेश्वर तलाव जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 2023 पासून पौष्टिक तृणधान्य जे आहे त्याला प्रमोट करावं असं जे काही त्यामध्ये देखील कृषी विभागांच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर याची लागवड करावी. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जे आहे म्हणजे डाळी आहेत, तेलजन्य जे कडधान्य आहेत, भुईमूग आहे, करडई आहे, याची लागवड मोठ्या प्रमाणावर काय असं सगळ्याच विषय होते. धूप प्रतिबंधक बंधारे आहेत, मत्स्य व्यवसाय जो आहे त्याला चालना दिली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन जे आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली पाहिजे अशा प्रकारचं देखील मागणी झाली. आणि नॅशनल हायवेचा एक विषय तर आपल्याला माहीत आहे, तो देखील मार्गी लागला पाहिजे. हो हो, त्याच्यामध्ये मुंबई गोव्याचं खरं म्हणजे नॅशनल हायवेचा NHAI हा हायवे असला तरी सुद्धा याचं काम युद्धपातळीवर झालं पाहिजे होतं. दुर्दैवाने काही कॉन्ट्रॅक्टरच्या चुकांमुळे हे काम थोडं रडत रकडत चालू आहे. परंतु आमचं सरकार आल्यानंतर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले रवींद्र चव्हाण यांना सूचना केली होती की याच्यावर प्रत्यक्ष आपण पाहणी करून आपण याला युद्ध पातळीवर पूर्ण केलं पाहिजे. मी गडकरी साहेबांशी देखील स्वतः बोललो आणि यामधून आम्ही हा मार्ग जो आहे मला वाटतं महाडपर्यंत तो खराब आहे आणि मला वाटतं पुढचं चांगलं आहे. हा तर ते युद्ध पातळीवर काम करून घेण्याचा प्रयत्न जरी सरकारने केंद्र सरकारचा रस्ता असला तरी सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि आम्ही लवकर तो करू. समृद्धी हायवेचा आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, समृद्धी हायवेचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते झालं आहे. अतिशय गेम चेंजर प्रकल्प आहे तो. जसं 10 जिल्हे थेट, 14 जिल्हे इनडायरेक्टली, अनेक तालुके अनेक गावांना तो डेव्हलप करणार आहे, तसं कोकणामध्ये देखील कोस्टल हायवे जो आहे तो MSRDC तो त्याचं रुंदी वाढवती आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा म्हणजे नॅशनल हायवे जो आहे हा तर आपल्याला युद्धपातळीवर करायचा आहे, परंतु त्याच्यात आम्ही दुसरा एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जसं ॲक्सेस कंट्रोल समृद्धी हायवे केला आहे तसा एक आमचा विचार आहे. तशा प्रकारचं DPR करण्याच्या सूचना मी MSRDCला दिलेल्या आहेत जेणेकरून कनेक्टिव्हिटी मिळेल, सगळे बीचेसला कनेक्ट करता येईल, पर्यटन वाढेल आणि लोकांना खूप सोयीचं होईल कारण कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती त्याच्यावर आम्ही काम करतोय. आपण दोन दिवस आढावा बैठक घेतले शासकीयमध्ये, अनेक आपल्याकडे मागणी आल्या पण आज काय आपण कोकणाला रत्नागिरी जिल्हा काल देऊन जाणार काय सांगता नाही. पहिली गोष्ट तर आम्ही काजू बोर्ड त्याला मान्यता दिली. जवळपास 1350 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे, 200 कोटीची तात्काळ आम्ही प्रोव्हिजन केली त्याला आणि आंबा बोर्डाला देखील तत्वता मान्यता दिलेली आहे. म्हणजे काजू आणि आंबा हा जे काही महत्त्वाचं पीक आहे याला सरकारने प्रायोरिटी, पावसाळी पिकावर अवलंबून न राहता बारमाही पिकं आपल्याला घेता येतात का या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यानंतर म्हणजे दिवसभरातल्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर काही वेगवेगळ्या प्रश्नांना ते रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत उत्तर देतात आणि यानंतर एक थेट नजर आपण टाकणार आहोत हेडलाईन्सवर.